गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण इयत्ता पहिलीतील गणित या विषयाचा जो आपला पहिला घटक आहे लहान आणि मोठा। लहान आणि मोठा ही काय संकल्पना आहे हे आज आपण आपल्या घरातल्या रोजच्या वापराच्या ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंच्या मदतीने आपण ही संकल्पना समजून घेऊया। आता माझ्याकडे या ठिकाणी काही लहान आणि काही मोठ्या वस्तू आहेत, या मी तुम्हाला दाखवते। यावरून कोणती लहान वस्तू आहे आणि कोणती मोठी वस्तू आहे हे तुम्ही सांगायचे। या ठिकाणी बघा, माझ्याकडे घरातले दोन डब्बे आहेत। या डब्यापैकी दिसतायत तुम्हाला बर, या डब्यापैकी आता मला सांगा छोटा डब्बा कोणता आहे आणि मोठा डब्बा कोणता आहे, सांगा बरं। छान, हा जो आहे हा आहे मोठा डब्बा आणि हा जो आहे हा आहे छोटा डब्बा। जेव्हा आपण या वस्तू समोरासमोर पाहतोय तेव्हा आपल्या लक्षात येतंय की एक वस्तू मोठी आहे आणि दुसरी वस्तू छोटी आहे। यानंतर बघा, माझ्याकडे दोन पेन्सिल्स आहेत, दिसतायत तुम्हाला। आता या दोन पेन्सिल पैकी मोठी पेन्सिल कोणती आहे आणि छोटी पेन्सिल कोणती आहे बरं? बरोबर, ही आहे मोठी पेन्सिल आणि ही आहे छोटी पेन्सिल। छान, चला तर अजून मी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे, त्यावरून तुम्ही मला सांगायचे की यातली छोटी वस्तू कोणती आहे आणि मोठी वस्तू कोणती आहे। घरात सगळ्यांकडे बरणी असते बरोबर आहे, बघा माझ्याकडे पण या ठिकाणी दोन बरण्या आहेत, दिसतायत तुम्हाला। आणि छोटी बरणी कोणती आणि मोठी बरणी कोणती आहे हे दिसतंय ना। छान, तर मला आता सांगा तुम्ही की यातली छोटी बरणी कोणती आहे आणि मोठी कोणती आहे। आता आधी मला पहिले छोटी बरणी सांगा। छान, ही जी आहे माझ्या उजव्या हातातली ती आहे छोटी बरणी आणि ही जी बरणी आहे ही आहे मोठी बरणी। व्हेरी गुड। दोन पावडरचे डब्बे आहेत, या दोन पावडरच्या डब्यापैकी छोटा डब्बा कोणता आहे आणि मोठा डब्बा कोणता आहे? हा आहे मोठा पावडरचा डब्बा आणि हा आहे छोटा पावडरचा डब्बा। छान, या ग्लासच्या सहाय्याने आपण पाणी पितो की नाही? बरोबर, छान। तर आता या दोन ग्लास पैकी छोटा ग्लास कोणता आहे आणि मोठा ग्लास कोणता आहे? बघा, मी बरोबर उंचीवरती हे ग्लास धरलेले आहेत आणि आता तुमच्या लक्षात येईल की यापैकी छोटा ग्लास कोणता आहे आणि मोठा ग्लास कोणता आहे, ओळखा बरे। हा आहे मोठा ग्लास आणि हा आहे छोटा ग्लास, समजलं तुम्हाला? छान, आता अजून एक वस्तू आहे माझ्याकडे, ती मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता तुम्ही ओळखायचंय की यातली छोटी कोणती आहे आणि मोठी वस्तू कोणती आहे। बघा, या ठिकाणी आपल्या घरात साहित्य ठेवण्यासाठी जे डबे असतात या डब्यापैकी दोन डबे बघा मी इथे एकावर एक ठेवलेले आहे। तर या दोन डब्यापैकी छोटा डब्बा कोणता आहे आणि मोठा डब्बा कोणता आहे, ओळखा पाहू। व्हेरी गुड, जो खाली ठेवलेला डब्बा आहे आणि जो वरती ठेवलेला आहे हा कसा डब्बा आहे? छोटा डब्बा आहे। छान, व्हेरी गुड। आता तुम्हाला छोटा आणि मोठा ही संकल्पना समजलेली आहे। आता तुमचं गणितचं पुस्तक काढा आणि गणितच्या पुस्तकामध्ये आपला जो पहिला घटक आहे छोटा आणि मोठा, तर हा घटक आता यामध्ये आपण बघणार आहोत की छोटं आणि मोठं। यामध्ये तुम्ही लक्ष द्या की पहिलं जे चित्र दाखवलेलं आहे या ठिकाणी ते पहिलं चित्र जे आहे ते आहे घड्याळाचं चित्र। तुम्ही काढलंय का तुमचं पुस्तक? या ठिकाणी बघा, या ठिकाणी घड्याळाचं चित्र दाखवलेलं आहे। एक छोटी घड्याळ आहे आणि एक मोठी घड्याळ आहे। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे रे? या ठिकाणी दिलेलं आहे लहान घड्याळाखालील चौकोन रंगवा। आपल्याला लहान घड्याळाखालील जो चौकोन आहे तो रंगवायचा आहे। तर आता तुम्हाला या दोन्ही पैकी लहान घड्याळ कोणती दिसतीये तुम्ही ओळखायचंय
आणि त्या खालील भाग चौकोन जो आहे तो तुम्ही या ठिकाणी रंगवायचा आहे। या ठिकाणी बघा ही आहे लहान घड्याळ, मग याच्या खालचा जो हा चौकोन आहे तो तुम्ही काय करायचा आहे, रंगवायचा आहे। छान, या ठिकाणी दुसरे एक चित्र दिलेलं आहे। या दुसऱ्या चित्रामध्ये एक स्कूल बस दाखवलेली आहे आणि एक कार दाखवलेली आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की मोठ्या गाडी खालील चौकोन रंगवा। आता या ठिकाणी आपल्याला मोठी गाडी जी आहे त्या मोठ्या गाडी खालील चौकोन काय करायचा आहे, रंगवायचा आहे। या दोन गाड्यापैकी तुम्हाला मोठी गाडी कोणती दिसतीये, कोणती आहे मोठी गाडी, जी लाल रंगाची स्कूल बस आहे ती आहे मोठी गाडी। मग तुम्हाला काय करायचंय, याच्या खालचा हा चौकोन रंगवायचा आहे। त्यानंतर पुढे जे चित्र दिलेलं आहे, आपण माठातलं पाणी पितो, हा आहे माठ आणि याच्यानंतर हे छोटा माठ आहे। तर तुम्हाला या दोन चित्रापैकी लहान भांड्याखालील चौकोन रंगवायचा आहे। या दोन चित्रांमध्ये लहान भांड कोणता आहे सांगा बरं, या दोन चित्रांमध्ये लहान भांड हे लहान मडके आहे। तर आपल्याला या लहान मडक्याच्या खालचा चौकोन रंगवायचा आहे। यानंतर पुढे आहे बॉलचं चित्र दिलेलं आहे, चौथं चित्र। चौथं चित्र जे आहे ते आहे बॉलचं चित्र। मग तुम्हाला काय करायचंय रे, या ठिकाणी मोठ्या चेंडू खालील चौकोन रंगवा। काय सांगितलेलं आहे त्यांनी, जो मोठा चेंडू आहे त्या मोठ्या चेंडू खालील चौकोन आपल्याला रंगवायचा आहे। मग आता या दोन बॉल पैकी मोठा बॉल कोणता आहे सांगा बरे, व्हेरी गुड, कोणता बॉल मोठा आहे, हा जो काळा रंगाचा मोठा बॉल दिसतोय हा बॉल मोठा आहे। आणि तुम्हाला आता या मोठ्या बॉल खालचा चौकोन रंगवायचा आहे। छान, तुम्हाला आता लहान आणि मोठा ही संकल्पना समजलेली आहे, व्हेरी गुड। या प्रकारे तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये हा ग्रहपाठ पूर्ण करायचा आहे।